सोशल मीडियामुळे आज गल्लीतील माणूस दिल्लीपर्यंतच नाही तर ग्लोबली सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. नागपुरातील चहाची टपरीमधून प्रसिद्ध असलेले डॉली आता बिल गेट्स पर्यंत सुद्धा जाऊन पोहोचले. बिल गेट्सला सुद्धा त्यांना चहाची भुरळ लावलेली आहे. नागपूरकरांना चहाची भुरळ पाडणारे डॉली आपल्यासोबत आहे. कशा पद्धतीने बिल गेट्सला चहा पाजला हे जाणून घेऊन त्यांच्याकडून. डॉली काय सांगशील, चहा पाजला तोपर्यंत तुला माहीत होतं का ते बिल गेट्स आहे का? कसा तो प्रवास राहिला तुझा? हां, मला फक्त मी नागपूरमध्ये राहतो, मला हैदराबादमधून एका टीममधून कॉल आला. मग त्या टीममधून कॉल आला तर मी म्हटलं मैं आपके हैदराबाद आ रहा हूँ और मैं आपका जो मेरा नागपूर में डॉली चाय वाला है जो मैं अपना जो काम करता हूँ उन्होंने बोले हैदराबाद आके आप मेरे को ये दिखा सकते हो कि आपका काम के बारे में. तो ठीक है बोला, मैं आता हूँ बोला हैदराबाद में. फिर हम लोग हैदराबाद के लिए रवाना हो गए दो दिन के बाद में. फिर हैदराबाद पहुँचा मैं तो जो टीम की तरफ से मेरे को बोले थे डॉली जी ये आपके लिए होटल है रुकने के लिए और एक सेकेंड होटल भी था जहाँ पर मेरा जो वीडियो चलने वाला था जो चाय का जो मेरे को काम दिखाने वाला था मैं वो दूसरे होटल में हुआ. लेकिन एग्जैक्टली ऐसे हुआ कि वो काम जब मैं निकला 4 बजे तो वो काम सिर्फ आधा ही रह गया, यानी आधा हुआ और आधा रह गया था. तो फिर मेरे को अगले दिन फिर से बुलाए, बोले जो डॉली जी जो आपका आधा काम है अभी जो आधे घंटे का था. फिर मैं अगले दिन गया तो वो काम मेरा सिर्फ 10 मिनट का हुआ और वो 10 मिनट के काम में मेरा पूरा फाइनल काम हो चुका था. और मेरे को खुद को आइडिया नहीं थी कि वहाँ पे जो मेरे को टीम ने बताया कि कुछ फॉरेन कंट्री के लोग आने वाले हैं आपके पास में और डॉली जी आपको इनको चाय पिलाने आ गए. तो ठीक है बोला, रेडी हूँ बोला मैं चाय पिलाने के लिए. फिर मैं अपना जो मेरा स्टॉल लगा था वहाँ पे ऑलरेडी पहले से ही लगा था मेरा स्टॉल. तो फिर मैं चाय बनाना चालू किया और एक फॉरेन कंट्री का बंदा तो मेरे बिल्कुल बाजू में ही खड़ा था और फिर मैंने उनको जैसी चाय दिया अपने स्टाइल में उन्होंने चाय पिए और चाय पीने के बाद में बोले वाह डॉली व्हाट अ चाय, बहुत प्यारी चाय बनाई बोले आपने. बस इतनी बात हुई. तुला क्या माहित झालं की ते बिल गेट्स आहे, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहे, या सगळ्याबद्दल तुला क्या माहित? हे मला पता चाललं की जेव्हा मी हैदराबादमधून निघलं आणि मी आपल्या नागपूरमध्ये आलं त्याच्याबाद मी माझ्या मित्रांना माझ्या दोस्तांना माझ्या घरच्या लोकांना म्हटलं डॉली तुने जो हैदराबाद में जिसको चाय पिलाया ना वो बहुत बड़ी हस्ती है बोले. जब ये सुन के मैं एकदम शॉक में आ गया और बस इतना अच्छा लगा मेरे को कि मैंने इतने बड़े आदमी को चाय पिला के आया. डॉली तू नागपूरकरांना तेवढ्याच आनंदाने चहा पाजतोय, रोज पाजतोय, वेगळ्या स्टाईलने तुझी ओळख आहे. मात्र तुला वाटलं कधी एवढ्या मोठ्या व्यक्तीला तू भेटशील चहासाठी खास करून? मैं अभी तक एकदम शॉक में हूँ कि मैंने इतने बड़े आदमी को अपने यहाँ ना हैदराबाद जाके चाय पिला के आया. एकदम अभी तक शॉक में हूँ और मेरे दोस्त लोग तो बहुत बोलते हैं अरे डॉली किसको चाय पिला के आया तू हैदराबाद में जाके, बहुत बड़े आदमी को चाय पिला के आया मैं. डॉली तुझ्या हाताची स्टाईल किंवा तुझा पूर्ण ओव्हरऑल लुकमध्ये तुला वेगळ्या पद्धतीने लोक जाय प्रसिद्धीस आहे. सोशल मीडियावर तुझे अनेक अकाउंट्स आहे, हे तुला कसं वाटलं का अशा पद्धतीने केलं पाहिजे? काय सुचलं होतं सर्वात पहिले आणि त्याच्यानंतर तू हे सुरुवात केली? सबसे पहले तो स्टाईल नाही, सबसे पहले तो मेरे को जॅक स्पॅरो के नाम से पहचान देते लोग क्योंकि जो समंदर के लुटेरे जो जॅक स्पॅरो है मैं उनको बहुत कॉपी करता था क्योंकि ये काफ़ी लंबे बाल थे, काजल लगाने की आदत है, ये मूछ का लुक भी वैसे ही आता था मेरा वाला. और मेरे को उनकी जो मूवी देखता था ना मैं समंदर के लुटेरे, वो जो अपने धुन में जो काम करते हैं वो काम करने का पूरा मजा लेते हैं. और फिर मैं यहाँ पर जो स्टाइल है ये मैं अपने साउथ जो मूवी है जैसे अपने रजनीकांत जी जो उनको भगवान मानते हैं और मैं भी उनको भगवान ही मानता हूँ, उनका जो खंधे पर रखने का दुपट्टा रखने का स्टाइल, अपने मुंह में सिगरेट फेंकने का स्टाइल, वो मेरे को इतना यूनिक लगता है. मैं बोला चलो कुछ नया सीखने को मिलेगा तो मैंने यहाँ पे अपने शॉप पे गया, अपने शॉप पे मैंने जो चाय के गिलास रहे थे वो भी मैंने स्टाइल में उठा के, पर पहले स्टार्टिंग में काफ़ी फूटे गिलास हैं, तब भी मैं बोला हिम्मत नहीं हारने का, फिर से ट्राई किया मैंने तो फिर बराबर कैचेस आते गए तो वो स्टाइल एक बन गई तो बन गई और अभी देखो कितना ये हो गई वो स्टाइल. तू हे सगळं करत असताना तुला काय आनंद मिळतो? कारण की रोज तुझ्या हाताने तुला आवाज देणार असते रे डॉली भाई चाय दे, काय वाटतं त्यावेळेस? मला बहुत चांगलं वाटते आणि मला बहुत खुशी रहते कारण की मैं जब भी रहता हूँ मैं बिलकुल मूड में रहता हूँ और मस्त हसते रहता हूँ मैं. और हसते रहना बोले तो अपने लिए बहुत अच्छी बात है ये, और मैं लोगों को हसाता हूँ ये तो बहुत अच्छी बात है. और हे सगळे व्हिडिओ बनवणं तू कुठे शिकलास? कोण हे सगळे व्हिडिओ बनवतं टाकतं? तू हे सगळं कशा पद्धतीने करतो? व्हिडिओ बनाने के लिए दो भैया हैं, एक तो हमारे श्लोक भैया और ऊपर से या राहुल भैया, क्योंकि जो मेरे वीडियो जो है ये श्लोक भैया बनाते हैं और राहुल भैया बनाते हैं और ये इनके हाथ में है वो वीडियो को कैसा एडिट करने का, इसको कैसा तैयार करने का और कैसा इनको पोस्ट करने का, ये सब कुछ इनके हाथ में. मेरा काम है सिर्फ ये जैसे मेरे को बोलते हैं मैं वैसी वैसी वीडियो इनको देता हूँ. कशा पद्धतीने तुम्ही हे व्हिडिओ करता, काय मॉनिटायझेशन वगैरे केलं आहे, त्याच्यातून पैसा मिळतोय? हां ते तर सर्व झालेलं आहे, ते तर एक ऑब्व्हियसली गोष्ट आहे ना, एवढा मोठा युट्यूब चॅनल तर एवढा तर करावाच लागेल. सध्या किती फॉलोअर? आता झाले आहे यांचे 1 मिलियन, साठी फक्त 1 लाख कमी आहेत. आणि बिल गेट्सला भेटल्यानंतर काही वाढ झालेली आहे त्यामध्ये? नाही काहीच नाही, आम्ही खूप लांब होतो, हे फक्त एक जागी उभे होते, फक्त आम्ही खूप लांब होतो, काही आम्हाला माहितीच नाही, यांना पण काही माहीत नाही ते कोण आहे काय आहे. नेक्स्ट डे आम्हाला माहीत झालं की ते कोण आहे करून, जेव्हा माहीत झाला तर पुरा पब्लिक झाला की हे काय आहे, पुरे शॉक लोक सर्व. सगळे शॉक होते. पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे, कोणाला चाय पाजायची आहे जे असं वाटतं? कारण की आता रोज नागपूरकरांना बसतो, गल्लीत सुरू झालेला प्रवास ग्लोबली तर पोचलेला आहे, पण अजून कोणाला चहा पाजायची? आता फक्त माझी एकच ख्वाहिश आहे
माझे नरेंद्र मोदी जी त्यांना चाय पाहिजे आहे. मी फक्त वेट करत आहो की ते आले पाहिजे डॉलिया टपरीवर आणि डॉली त्यांना आपल्या हाताने चहा पाजणार आहे. नक्कीच अशाच पद्धतीचा गल्लीतून सुरू झालेला हा डॉलीचा प्रवास जो आहे तो आता ग्लोबली झालेला आहे. बिल गेट्सला त्यांनी जे आहे चहाची बुरट घातली आणि होता बिल गेट्सनी त्यांच्या टीमनी बोलावून त्यांना जो आहे चहा बनवून घेतला आणि त्या चहाचा आस्वाद घेतलेला आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा पाजण्याची इच्छा जी आहे ती डॉलीने व्यक्त केली आहे. मात्र ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि साम टीव्हीशी बोलल्याबद्दल त्यांचे आभार मानूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलले, पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.